नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय दुपारी 2:00 बातम्या. या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत आत्ता या क्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. पण या घडीच्या दोन महत्त्वाच्या बातम्यांनी आपण सुरुवात करतोय. उरणमध्ये मोठी आग लागली, तर तिकडे वाशिममध्ये पोहरादेवीच्या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज वाशिममध्ये आहेत. पोहरादेवी इथं भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र आलेत. याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी नगारा वाजवून यात्रेची सुरुवात केली. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल आपल्याबरोबर आहेत. मनोज, हे दोन महत्त्वाचे नेते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघे तिथे एकत्र आलेले, नेमकं निमित्त काय? नक्की विशाल, बंजारा समाजाचं काशी असलेलं पोहरादेवी या क्षेत्रावर उद्धव ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे इथं आलेले आहेत. विशेष म्हणजे नगारा वास्तूचं भूमिपूजन करण्यासाठी इथं आलेले आहेत. 125 कोटी रुपयांचं विकास काम इथं होणार आहेत. त्यानिमित्तानं इथं 25 कोटी रुपयांचं आज भूमिपूजन होणार आहे आणि 25 कोटी रुपयांचं भूमिपूजन होणार आहे. त्यानिमित्त देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोन्ही एकाच स्टेजवर इथं दिसलेले आहेत. या निमित्तानं असं एक चित्र निर्माण झालेलं आहे की येणारं 2019 ची निवडणूक आहे. नक्की याच्यामध्ये युती होताना एक दिसत आहे आणि या भूमिपूजनाच्या दरम्यान दोघांनी सोबत नगारा वाजवून याची एक संकेत दिल्यासारखं इथं एक चर्चेला जात आहे. मनोज, आज दिवसभर नेमके काय कार्यक्रम असणार आहेत? दोन्ही नेते आणखी पुढल्या कुठल्या कार्यक्रमात एकत्र असू शकतात? इथं असलेले बंजारा समाजाचे सेवालाल महाराज यांच्या समाधीचं दर्शन उद्धव ठाकरे यांनी घेतलेलं आहे आणि जगदंबा देवीचंही दर्शन घेण्यात आलेलं आहे. विविध वास्तू तिथं आता भूमिपूजन होणार आहे. इथं असलेले धर्म बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉक्टर रामराव महाराज यांचंही त्यांनी स्वागत केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात पंकजाताई मुंडे, सुधीर मुनगंटीवार, खासदार भावना कोळी, संजय राठोड असे विविध आमदार खासदार हेही उपस्थित आहेत. महत्वाचं म्हणजे 2.5 ते 3 लाख लोकांनी इथं हजेरी लावलेली आहे. बंजारा समाजाचे देशभरातून विविध ठिकाणाहून लोक इथं जमलेले आहेत आणि दोघं सोबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही एका स्टेजवर दिसल्यामुळं लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे आणि एक युतीचं संकेत दिसल्यामुळं थोडं राज्यातील जनताही थोडस आश्चर्यचकित झालेली आहे. दोन्हीकडचे कार्यकर्ते तिथे मनोज उपस्थित असणार, तू कार्यकर्त्यांशी देखील बोलला असेल, काय त्यांच्यामध्ये भावना आहेत, काय त्यांच्या प्रतिक्रिया? नक्कीच विशाल, इथलं जे चित्र आहे एक 2019 लोकसभा निवडणुकीचं चित्र आहे आणि बंजारा समाजाचं जे वोट आहे म्हणजे मतदान आहे याच्या टक्केवारीवर नजर ठेवून हे दोन्ही नेते एकत्र आले असा ही चर्चेचा एक भाग ठरला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही नेते इथं एकत्र आल्यानं राजकीय चर्चेला उधाणता आलेलंच आहे. महत्वाचं म्हणजे सर्वपक्षीय जे आमदार असतील, खासदार असतील, ते सर्वच एका स्टेजवर आल्यामुळं थोडस वातावरणमध्ये पॉझिटिव्ह सगळं चित्र निर्माण झालेलं आहे. आपण दृश्य बघतोय दोन्हीकडची. आज बंजारा समाजाची यात्रा जी आहे, पोहरादेवीची यात्रा, ती सुरू होते आणि या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्याचे मंत्री पंकजा मुंडे म्हणजे इतर सगळे महत्त्वाचे नेते भाजपचे जे आहेत, शिवसेनेचे दोन्हीकडचे नेते एकाच व्यासपीठावरती एकत्र आल्याचं आपण बघतोय आणि दोन्ही नेत्यांनी एकत्र येणं या विषयावरनं आता राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झालेली आहे. युतीचे संकेत म्हणायचे का काय हे असं देखील आता म्हटलं जात आहे. पण यात्रेची सुरुवात दोन्ही नेत्यांनी नगारा वाजवून केलेली आहे. एकत्रितपणे त्यांनी हा नगारा वाजवलेला, त्यामुळे अर्थातच आता त्यांच्या या एकत्र येण्यावरनं देखील काही वेगळे संकेत मिळत आहेत का असं देखील आता म्हटलं जात आहे आणि हे दोघांचे एकत्र येण्याचं संकेत म्हणायचे का असं देखील आता एकीकडे चर्चा सुरू झालेली आहे. दोन्हीकडचे दृश्य आपण बघतोय. आज तिथे एका भव्य वास्तूच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील पार पडलेला आहे. पोहरादेवी देवस्थानच्या एका भव्य वास्तूच्या भूमिपूजनाचा हा कार्यक्रम होता आणि यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दोन्ही पक्षांमधले महत्त्वाचे नेते इथे आवर्जून उपस्थित असल्याचं आपण बघतोय. आज त्यांनी सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन देखील घेतलं आणि या दर्शनानंतर
ही नगराची विजुअल्स आपल्याकडे आलेली आपण बघतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघांनीही नगरा बाजून ओव्रादेवीच्या यात्रेची सुरुवात केली. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब गंगारा वादन करायचं आपण एक नगरा ध्वनीत वाजायचं.